सांसद राहुल शेवाले के नेतृत्व में मुंबई सायंस सर्कल पर पुतला जलाकर और नारेबाजी करके संजय राउत का विरोध किया गया। इस विरोध प्रदर्शन में विभाग प्रमुख अविनाश राणे की अगुवाई में भारी संख्या में महिला व पुरुष पदाधिकारियों ने मौजूद रहकर संजय राउत के खिलाफ नारेबाजी की। कैमरामैन मिलिंद के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। शिवसेना विभाग क्रमांक 9 की तरफ से आज यहाँ पर संजय राउत जी, इनके खिलाफ आंदोलन किया गया है। संजय राउत जी हमेशा कंट्रोवर्सी करते हैं, जब भी बात करते हैं कुछ सनसनाटी करने की कोशिश करते हैं, और इसी तरह से उन्होंने आज तक बहुत लोगों को गाली दी है, बहुत लोगों को असभ्य भाषा में उन्होंने भाषण किया है। लेकिन अभी हम ये सहन नहीं करेंगे, क्योंकि हमारे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी, उसकी तरह से हमारे संसद लोकसभा के गठनेते राहुल शेवाले जी, ये हम काम करने वाले लोग हैं, हम काम से लोगों को उत्तर देने वाले लोग हैं। और ऐसे समय में हमारे डॉक्टर श्रीकांत शिंदे जी, हमारे एक सांसद है जिनको एक सांसद भूषण पुरस्कार मिला है, अच्छे काम करने वाले ये सांसद है, और उनके खिलाफ एक जो आरोप लगाया है वो ये आरोप उनका लगाने की उनकी औकात नहीं है, उन्होंने ऐसा नहीं करना चाहिए था, ऐसा हमारा सब शिवसैनिकों का कहना है। और इसीलिए हम उनको कहना चाहते हैं इस आंदोलन के माध्यम से कि संजय राउत जी, अभी इसके बाद अब हमारे शिवसेना के कोई भी नेता और हमारे कोई भी मंत्री है, हमारे कोई भी आमदार है, हमारे कोई भी सांसद है, इनके खिलाफ अगर कुछ भी आप गलत बात करेंगे तो हम आपको उसी तरह से जवाब देंगे। उसके आगे यही होगा कि अभी लोग उनको घर में जाके मारेंगे, अगर इसी तरह से बेताल बातें करते रहेंगे तो आने वाले समय में उनको घर से बाहर निकलना मुश्किल हो जाएगा। जोड़े मारो जे केलेला आहे संजय राउतांबद्दल, मी तर त्यांचे संजय राउतांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी या मातोश्रीला सुरुंग लावला, शिवसेनेला सुरुंग लावला, आणि खरोखर शरद पवारांचेही आभार मानले पाहिजेत की खरोखर त्यांनी चांगला माणूस निवडला, आणि ह्या ज्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेला जो सुरुंग लागला गेला त्यामुळे तळागाळाच्या शिवसैनिकाला आज खरोखर कुठेतरी वाव मिळाला, चांगली पदं मिळाली, चांगल्या पोस्टवर सगळे गेलेले आहेत, आणि खरोखर त्यांचं चांगलं काम लोकांना करायला आणि खरोखर नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा जो आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही खरोखर काहीतरी काम करतो आहे। कारण आत्तापर्यंत आम्ही कित्येक वेळा आंदोलनं केली, वार खाल्लेत, काय काय केलं आहे, पण खरोखर आम्हाला या मातोश्रीपर्यंत जायला नाही, फिरकायला भेटत नव्हतं। ते हे हरामखोर असणारे बाजूचे हे चमचे हे आम्हाला कधीच जायला देत नव्हते, हे पैसे कुठून कसे काढता येतील यांच्या मागे होते, रस्त्याचे पैसे, कुणच्या बिल्डरांचे पैसे हे काढून आपली पोटं कशी भरायची याच्या मागे होते, या जनतेसाठी नव्हते। आता जनतेला माहीत पडलेलं आहे की आमचे जे मुख्यमंत्री आलेले आहेत हे गोरगरिबांसाठी आलेले आहेत, आणि गोरगरिबांसाठी ते खरोखर रात्रंदिवस झटत आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही आहोत। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। विभाग क्रमांक 9 वतीने आज आम्ही इथं जोडो मारो आंदोलन घेतलेलं आहे। हे राऊत साहेब आहेत, त्यांना साहेब बोलायला पण लाज वाटते, आम्हाला तर वाटतं नाही, खरोखर ते मला तर वाटतं त्यांची साठी झालेली आहे, म्हणून त्यांची बुद्धी पण भ्रमिष्ठ झालेली आहे, भ्रष्ट झालेली आहे। ते स्वतःला एवढे समजतात तर ते दुसऱ्याला कमी समजतात। इथं आज जे सगळे लोक आलेले आहेत हे देखील शिवसैनिकच आहेत, आम्ही देखील शिवसेनेचं काम करत असताना त्या साहेबांना काय त्यांनी काय औषध भरवलं आहे काय माहिती नाही, काहीतरी बाजूला राहून त्यांच्या कान भरत असतात सारखे नको ते, कुठल्या बाबाकडे जाऊन बसलेत आणि काय आणून भरतायत, शिवसेनेची तर पूर्ण वाट लावली असेल ना, तर राऊतनी वाट लावलेली आहे। जय महाराष्ट्र। सायंकोळीवाडा विधानसभेच्या वतीने आम्ही संजय राऊतच्या ज्या वक्तव्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी, आम्ही सगळे सायंकोळीवाड्याच्या पदाधिकारी या ठिकाणी जमून त्यांचा निषेध केलेला आहे। मला एवढंच सांगायचं, मी संजय राऊतांना त्यांना काय बोलणार नाही, पण उद्धवजी आम्ही थोडंसं एक छोट्या बहिणीच्या नात्याने मी त्यांना सांगणार आहे की उद्धवजी अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जे शिवसेने आहेत त्यांना तुम्ही सांभाळण्यासाठी ते पहिल्या त्या संजय राऊताला तुम्ही पक्षातून हाकलून द्या, कारण का आहे ते पक्ष जरी टिकेल, अजून हे जे बेताळ वक्तव्य आहे त्याच्यामुळे एका पक्षाचे दोन तुकडे झालेले आहेत,
आणि आता ही तुम्ही समजा की अजून पुढे काय काय होणार आहे। उद्धवजींना मी एवढंच मी समजवेल की अजूनही शिवसेना पक्ष गेलेला नाही आहे, का की धनुष्यबाण गेलं, पक्षाचं नाव गेलं, तेही आमच्याकडेच एकदम चांगल्या व्यक्तीकडे मिळालं आहे, आपल्या शिंदेसाहेबांकडे मिळालं आहे। महाराष्ट्राचं नेतृत्व शिंदेसाहेब आल्यापासून किती चांगलं करत आहेत, आणि श्रीकांत शिंदेजींच्या बाजूला उभं राहण्याची पण ज्याची कुवत नाही आहे, ज्याची ताकद नाही आहे, हा जो संजय राऊत आहे त्यांनी आपलं स्वतःचं जे वक्तव्य आहे काय बोलतात, आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते काय बोलत आहेत त्यांच्याकडे जर लक्ष द्यावं सगळ्यांनी। मित्र होतं सगळ्या सर्व पक्षांनी त्याला एकदम एका एकजुटीने त्याला बाहेर काढायला पाहिजे अशा व्यक्तीमुळे की आपलं राजकारण तापलेलं आहे, राजकारणामध्ये किती एक संभ्रम चाललेला आहे हे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी हे समजून घ्यावं अशी मी विनंती करते। यापुढे आमच्या राहुल शेवाळे साहेबांना आम्ही सर्व एकजुटीने साथ राहून आम्ही त्यांना मदत करून हा जो बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना काय, बाळासाहेबांचं नाव होतं त्यामुळे बाळासाहेबांचं आम्हाला चिन्ह मिळालं आहे, बाळासाहेबांनी आम्हाला शिवसेना पक्षाचं पूर्ण अधिकारच दिलेला आहे। यापुढे मी ह्या पक्षामध्ये राहून आणि या पक्षाचं खूप मोठं आम्ही नेतृत्व करून आणि जास्तीत जास्त आम्ही लोकसंख्या कसं आम्ही पुढे करणार आहोत, लोकांची कामं करून आणि खूप मोठ्या प्रमाणे सगळे जे कट्टर शिवसैनिक आहेत ते शिवसेनेमध्ये येणार आहेत। आमचे राहुल शेवाळे साहेब, आमचे कामिनी वेणी आमच्याबरोबर आहे, पाठबळ आणि भक्कम उभे आहेत, त्यामुळे आम्ही कधीही महिला खसणार नाही आहे। महिलांच्या नेतृत्वासाठी आमच्या वेणी आहेतच आणि साहेबही आहोत। आणि हे जे संजय राऊतांचे उद्धव साहेबांनी एक आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने एक छोट्या बहिणींच्या वतीने आम्ही सांगतो त्याला तुम्ही लात मारून बाहेर काढा, हे पण आम्ही बोलायला कमी करणार नाही आहे की त्याच्यामुळेच एका पक्षाचे दोन तुकडे झाले, त्याच्याकडे उद्धव साहेबांनी गांभीर्याने लक्ष द्यावं। जय बिन जय महाराष्ट्र। खरोखरच संजय राऊत जो आहे, हा संजय राऊत दररोज सकाळी काही ना काही बरळत असतो। 11 वाजले की जसं रात्रीची कुत्री भोंगतात तसं सकाळचं 11 वाजल्याचं याचं भोंगणं काही थांबत नाही, काही ना काही दररोज बरळत असतो। ॲक्च्युली खरं वास्तविक तसं पाहायला गेलं तर शिवसेना संपवली ही संजय राऊतनं संपवली, त्यानं विडाच उचललेला आहे, शरद पवार साहेबांकडून विडाच उचललेला आहे की शिवसेना संपवल्याशिवाय मी राहणार नाही। आणि एवढं संपलं तरी उद्धव साहेबांना त्याची जाणीव होत नाही की माझ्या बाजूला जे बडवे आहेत हे बडवे मला संपवायला निघालेले आहेत। आणि आज तर त्यानं ते कहरच केला की स्वतःला आता संरक्षण नाही, स्वतःचं संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना आज श्रीकांत शिंदेवर, आपले आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेवर शिंदेवर एक घाणेरडे आरोप केले की मला ठार मारण्याचा प्रयत्न श्रीकांत शिंदेंनी केला आहे म्हणून। तर श्रीकांत शिंदे एक डॉक्टर आणि सज्जन माणूस आहे, त्यांना संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळालेला आहे, अतिशय चांगला आणि अभ्यासू वक्ता आहे। आणि अशा प्रकारच्या माणसाला बदनाम करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची घाणेरडे वक्तव्य प्रत्येक नेत्यांवर, आमच्या प्रत्येक नेत्यांवर त्यांच्या पायाखालची वाळू खरोखर सरकलेली आहे। कारण शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेसाहेबांना मिळाल्यामुळं, शिवसेना आमच्याकडे आल्यामुळं तो राग व्यक्त करण्यासाठी हे दररोजचं बरळणं त्यांचं चालू आहे।